मॉन्सून 2020 ची ही पहिली घटना आहे जिथे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि पूर्ण भारतभर पाऊस राहील ते पण एकाच वेळात. कोणते ठिकाण त्यातून सुटतील, कोणत्या ठिकाणी त्यातल्या त्यात जास्त पाऊस राहील आणि किती पाऊस राहील आपण हे ह्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत. आपण आता हवामान अंदाज पाहणार दिनांक 3 जुलै 2020 चा. फवारणी जशी आपण करतो फक्त वरचे शेंडे फुडत फुडत आपल्याला चालायचं आहे, जास्त वेळ लागत नाही. आणि ही मशीन ज्यावेळेस तुम्ही वापरता याने ज्यावेळेस तुम्ही फुडणी करता तर मजुराची बचत होते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. 3 जुलै 2020 ही रात्री आपण 2 वाजताची इमेज बघत आहोत की आपण जसं गेल्या 3-4 व्हिडिओपासून सांगत आहोत की पश्चिम किनारपट्टीवर पाऊस वाढेल त्याप्रमाणे आपल्याला पिक्चर दिसत आहे की हा तर रात्रीची इमेज आहे. दिवसाचं चित्र तुम्हाला काही वेगळं दिसेल, म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी इथे तुम्हाला ढगाची डेन्सिटी कमी दिसत आहे. पण आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापेल, त्यातल्या त्यात तुमच्या ठिकाणी पाऊस येणार का आणि किती येणार हे पण आपण यात पाहणार आहे. आता जी शेतकरी वाट पाहत होता, शेतकरी हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो, म्हणजे पण त्याला ते स्थान कधीच मिळालं नाही, ते वेगळी गोष्ट. आता आपले कामं सुरळीत होणार ह्या वेळेपासून ही मान्सून मधली या पहिली घटना आहे. गेल्या 1 महिना झाला मान्सून ऍक्टिव्हेट होऊन मान्सून येऊन, पण असा पाऊस आतापर्यंत आपण संपूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतात पाहिला नाही, जे आता पाहायला येणाऱ्या 4 ते 5 दिवसात आपल्याला दिसणार आहे. पश्चिम किनारपट्टीवर पाऊस वाढेल, आता किती पाऊस येणार हे मी पुढच्या इमेजमध्ये सांगेल. त्याचप्रमाणे विदर्भात आपण पाहून घेऊ तर विदर्भात अमरावती जवळपास संपूर्ण जिल्हा पाऊस राहील आणि चांगला पाऊस राहणार आहे. म्हणजे एक ताशी 10 mm वगैरे पाऊस राहील म्हणजे चांगला पाऊस राहील अमरावती आर्वी, त्यानंतर वर्धा संपूर्ण जिल्हा, हिंगणघाट, राळेगाव यवतमाळ मधल्या राळेगाव तालुका, कळंब, बाभुळगाव आणि यवतमाळ पर्यंत पाऊस राहील. त्यानंतर दारव्हा, कारंजा, दर्यापूर, अंजनगाव सुरजी, अचलपूर, वरुड ह्या भागात, वणी, चंद्रपूर, पाटणबोरी, पांढरकवडा या भागात चांगला पाऊस आपल्याला आजच रात्री पाहायला मिळेल, सुरुवात होईल. कदाचित आताही पाऊस येऊन गेलेला असेल आणि रात्री पण पाऊस चालू राहील. इथे पश्चिम किनारपट्टीवर पाऊस वाढेल, पण आता माझे व्हिडिओ थोडे लांब असतात, तुम्हाला जर डिटेल हवं असेल तुमच्या ठिकाणचं तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावं लागेल. पश्चिम किनारपट्टीवर इथे तुम्हाला पाऊस वाढताना दिसत आहे, पण यापुढेही याचं चित्र बदलणार, त्याच्यामुळे आपण आता ती साईड सोडून परत पाहू की विदर्भात पाऊस थोडा ओसरायला लागेल सकाळी 3 ते 4 दरम्यान. पण सकाळी जसं की 6 वाजताची आपण ही इमेज पाहत आहोत म्हणजे 4 ते 7 दरम्यानची, तर मुंबईमध्ये ताशी 20 ते 30 mm पाऊस होण्याची शक्यता. इथे 100 mm वरती पाऊस मुंबईमध्ये, मुंबई आणि मुंबई ह्या परिसरात होणार. हा परिसर म्हणजे खोपोली, त्यानंतर कल्याण डोंबिवलीकडे पण पाऊस होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आणि मुंबईमध्ये पण, म्हणजे इथे 150 mm 100 ते 150 mm पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सकाळी विदर्भात पाऊस थोडा वाढलेला दिसेल. जसं यवतमाळचे जे मी तुम्हाला तालुके सांगितले त्या ठिकाणी, त्यानंतर मुंबईमध्ये सांगितल्याप्रमाणे 100 mm वरती पाऊस तर होणारच आहे, पण मुंबई व्यतिरिक्त कुठे आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास म्हणजे 50 mm वरती पाऊस पाहायला मिळेल आपण ते पण बघणार आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र कव्हर होणार दुपारी वगैरे, तर या भागात पुसद, हिंगोली, पांढरकवडा, पाटणबोरी, आदिलाबादचा भाग सकाळी जास्त पाऊस राहील, म्हणजे सकाळी 6 ते 9 दरम्यान. मुंबई उद्या कंटिन्यू पाऊस आहे, ठीक आहे, विदर्भात हलक्या सरी सुरूच राहतील. त्यानंतर दुपारी 12 पुढे किंवा 1:10 पुढे ऍक्टिव्हिटी पश्चिम किनारपट्टीवर वाढण्याची शक्यता, म्हणजे पुणेला पण 100 mm पर्यंत पाऊस होण्याची शक्यता. पुणे, खेड, जुन्नर, त्यानंतर हा जो भाग दिसतोय पालघर पासून ते रत्नागिरीच्या पुढे राजपूर पर्यंत पाऊस चांगला राहील, म्हणजे
20 ते 30 mm च्या वरती पाऊस राहील, कुठे तर 100 mm च्या वरती पाऊस जाण्याची शक्यता. नाशिक, संगमनेर, पारनेर, अहमदनगर, कर्जत, अकलूज, खटाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्यानंतर मंगळवेढा या भागात हलक्या सरी सकाळच्या वेळेस राहतील. तसंच त्याच वेळेस विदर्भात नागपूरमध्ये पाऊस, वर्धेत थोडा जास्त पाऊस राहील. कारण ह्या विदर्भात आपण या भागात पाहिलेलं आहे की रात्री पाऊस जरा जोरदार होऊन जाईल ह्या भागात. तर नागपूर आपण पाहू शकतो, तर नागपूर एक ताशी संध्याकाळच्या वेळेत म्हणजे एक 5-6 दरम्यान काही वेळा ताशी 10 ते 20 mm पण पाऊस होण्याची शक्यता नागपूरच्या भागात. तर तो भाग कोणता राहील? उमरेड, तुळजापूर, नागपूर, मोंडा या भागात. त्यानंतर कळंब आणि राळेगाव, यवतमाळ जिल्ह्यातील कळंब आणि राळेगाव हा जो भाग दिसतोय या भागात पण जास्त पाऊस राहील. त्यानंतर गडचिरोली, देसाईगंज या भागात चांगला पाऊस. तसंच आता बघा की महाराष्ट्रात आपल्याला ऍक्टिव्हिटी वाढताना दिसत आहे. जवळपास 1/2 पेक्षा कमी आता महाराष्ट्र व्यापलेला दिसेल. तर त्याप्रमाणे आपण जालना हलक्या सरी, आष्टी हलका, त्यानंतर पालम, परभणी इथे थोडा खंड राहील पावसाचा. उदगीर, देगलूर, देगलूर हा कर्नाटकचा भाग, त्यानंतर उदगीर, लातूर, लोणा, लोहारा, उस्मानाबाद, उस्मानाबादच्या संपूर्ण जिल्ह्यात हलक्या सरी राहतील. सोलापूर संपूर्ण जिल्हा हलक्या सरी, अकलूज, कर्जत, बीड, बीडमध्ये संपूर्ण जिल्ह्यात हलक्या सरी राहील. फक्त यातून भाग जरा संध्याकाळीचा सुटतो की धुळे, नंदुरबार आणि तळोदा, त्यानंतर बोदवड आणि मलकापूर, नांदुरा म्हणजे अकोला, खामगाव या भागात थोडा संध्याकाळच्या वेळेस पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. तेलारा वगैरे, अंजनगाव, सुरजी, अमरावती भाग हा पावसाने व्यापलेला राहील. बाबुळगाव, यवतमाळ, त्यानंतर यवतमाळचे जे काही दिग्रस, पुसद, उमरखेड, त्यानंतर नांदेडमध्ये किनवट, हिमायतनगर, हिंगोली हे भाग थोडेफार इथे हलक्या सरी राहतील. पण एकंदरीत तुम्ही जर का आपण ह्या इमेजेस जे आहे ह्या दर 2 तासाच्या इमेजेस घेत आहोत, मी तुम्हाला 12 इमेजेस आता दाखवणार. तर याच्यामध्ये कुठे काही वेळा जास्त पाऊस तर काही वेळा, आता बघा आपण मागच्या इमेज मध्ये पाहिलं की धुळे, नंदुरबार, तळोदा, जळगाव, त्यानंतर बोदवड वगैरे हा भाग मी सांगितला होता तुम्हाला. तर ह्या भागात 4 च्या पुढे पाऊस होण्याची शक्यता. त्यानंतर मालेगाव पण चांगला पाऊस राहील. मालेगाव, चाळीसगावला थोडा प्रमाणापेक्षा म्हणजे एक 10-20 mm च्या वरती पाऊस राहण्याची शक्यता. वैजापूर, चिरीरामपूर, औरंगाबाद, पैठण, बीड, बीडच्या काही भागात, माजलगावच्या काही भागात चांगला पाऊस दिसतोय. परभणी, पालम. तर हा जो मी तुम्हाला आता का किती पाऊस येणार हे याच्या आधी आपण सांगत नव्हतो, किती पाऊस येणार हे आता सांगायला लागलो. कारण एक मॉन्सून सिस्टम तयार झालेली आहे, मॉन्सून सक्रिय होताना आपल्याला दिसत आहे. जवळपास 4 तारखेच्या पुढे संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला राहील. इव्हन 1-5-6 तारीख जर पाहायला गेलो तर संपूर्ण भारतात एकाच वेळेस पाऊस राहील. त्यातही काही भागात पाऊस राहणार नाही. म्हणजे जसं की आपण महाराष्ट्राचं आजच्याच इमेजमध्ये आपण पाहतोय दिनांक 3 जुलैच्या सकाळी काही भागात पाऊस आपल्याला दिसतो 6 वाजता, तर त्याच भागात संध्याकाळी पाऊस आपल्याला दिसत नाही. तर त्याप्रमाणे थोडा संध्याकाळच्या वेळेत कळंब, राळेगाव, वळकी, पांढरकवडा, आदिलाबाद, वरूर या भागात पाऊस जास्त राहील. त्याचप्रमाणे भंडारा, उमरेड, तुमसर, गोंदिया या भागात तर आता पावसाला, गोंदियामधून मला कमेंट होत्या, तर गोंदियात आता पावसाला सुरुवात होणार आहे. मुंबईमधून थोडा पाऊस कमी होऊन इगतपुरी वगैरे भागात पाऊस वाढेल. आंबेवाडी, समरड, गौंड, कोथले, राजूर, इगतपुरी हा जो भाग आहे या भागात पाऊस वाढेल.
मला एक कमेंट होती की मी ठिकाण रिपीट करतो. रिपीट याच्यासाठी होती की आपण वेगवेगळ्या एक दोन दोन तासाच्या अंतराने इमेज घेऊन आपण सांगत असतो. कधी त्या ठिकाणी जर का आपल्याला 11 वाजता जर एक 10 mm च्या जवळपास किंवा 10 mm च्या खाली पाऊस दिसत असेल. आता 40 गाव बघा. आता 40 गाव मी कदाचित या व्हिडिओमध्येच पहिले सांगितलं असेल, पण 40 गावला आत्ता संध्याकाळची 5 म्हणजे एक 3 ते 6 च्या दरम्यानची जर इमेज आपण पाहायला गेलो, तर इथे ताशी म्हणजे एखाद्या तासात 20 mm च्या वरती पाऊस पडून जाईल. तर म्हणून हे ठिकाण मी त्यावेळेस रिपीट करत असतो. तर विदर्भात चंद्रपूर, त्यानंतर हा जो पार्ट दिसतोय आपल्याला ताडोबा, चिमूर, जांभूळ घाट या भागात थोडा जास्त पाऊस संध्याकाळच्या वेळेत आपल्याला दिसेल. पौनी, उमरेड या भागात, पांढरकवडा, यवतमाळ जिल्ह्यातल्या बऱ्याचशा तालुक्यात चांगला पाऊस आपल्याला पाहायला दिसतोय. बोलवाडी हा कदाचित हा MP चा भाग असेल. औरंगाबादचा जो उत्तर भाग आहे, म्हणजे हा जर आपण झूम पाहायला गेलो तर हतनूर, कन्नड, एलोरा, देवगाव, पेसवर, फुलुंब्री हा जो भाग आहे, इथे आपल्याला ह्या वेळेत 30 mm च्या जवळपास पाऊस दिसतो संध्याकाळी. संध्याकाळच्या इमेजमध्ये आपण आता बघतोय. त्यानंतर नांदेडचा जो दक्षिण पूर्व भाग आहे जिल्ह्याचा, या ठिकाणी चांगला पाऊस होईल. नांदेड प्रॉपर पण चांगला पाऊस होईल. तो पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला पाऊस उसळताना दिसतोय, पण पश्चिम किनारपट्टीवर आता पाऊस थांबणार नाही. येत्या 4, 5, 6 दिवस, म्हणजे एक 4 दिवस तरी पाऊस कंटिन्यू राहील आणि पूर्ण महाराष्ट्रातच पाऊस राहील. महाराष्ट्राचं मला नाही वाटत की आता एकही ठिकाण सुटेल. आपण रोज रात्री 12 वाजता हा व्हिडिओ बनवत असतो. आता रात्रीचे 12 वाजून गेलेले आहे आणि त्या तारखेत आपण व्हिडिओ बनवत असतो. व्हिडिओ लांब होतात, पण तुम्हाला संपूर्ण नॉलेज त्याप्रमाणे मिळते. औरंगाबाद, जळगाव या भागात आपल्याला पाऊस कंटिन्यू दिसतो. ज्या भागातलं आपण नाव घेत नाही, तो भाग पाऊस एकतर कमी समजून घ्यायचा तिथे. आता पाऊस नाही असे ठिकाणं फार कमी आहे. म्हणजे दिनांक 30 जुलै, 3 जुलैपासून पाऊस नाही असे ठिकाणं कमी आहे. त्यातल्या त्यात 3 जुलैला कुठे पाऊस नाही आला तुम्ही मला कमेंट करून सांगा. म्हणजे आपण स्पेशल ते लोकेशन एक मी व्हिडिओ बनवायच्या आधी चेक तरी करून पाहिल. रात्री परत वर्धेला, वर्धा, हिंगणघाट म्हणजे वरोरा, वणी, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, तुमसर, गोंदिया, त्यानंतर दारव्हा या भागात आपल्याला पाऊस पडताना संध्याकाळी दिसतोय. तोच जर का आपण रात्रीच्या वेळेस पाहायला गेलो तर चंद्रपूर, राजुरा, दोन या भागात, शिरपूर वगैरे या भागात थोडा राजुराच्या भागात जास्त पाऊस राहील. तर हा यवतमाळ जिल्ह्याचा जो पुसद तालुका दिसतो, इथे तर नेहमी ऍक्टिव्हिटी पावसाच्या जास्त असतात. तर इथे दरवर्षी पाऊस जास्त होतो. संगमनेर वगैरे पाऊस होईल. आणि एक आपण एक फायनल इमेज रात्री 12 वाजताची बघून घेऊ, त्यात आपल्याला काय चेंजेस दिसतात ते. तर इथे आपल्याला विदर्भात पाऊस वाढताना काही भागात दिसतोय. म्हणजे जसं की नागपूर, मला कमेंट होती की नागपूर महाराष्ट्रात नाही का, नागपूर तुम्ही नाव कधीच घेत नाही. तर नागपूरला खूप जबरदस्त पाऊस आहे. आणि म्हणजे नागपूर जर आपण पाहायला गेलो तर एक रात्री आत्ता पाऊस जो व्हिडिओ तुम्ही माझा पाहताय, तर नागपूर पाऊस सुरू असेल, नागपूर पाऊस कंटिन्यू राहील. फक्त एक सकाळी 8-9 वाजतापासून 2 वाजेपर्यंत पाऊस ओसरेल, परत 5-6 वाजेपर्यंत पाऊस राहील, परत 8-10 वाजेपर्यंत थांबेल, परत 8 वाजतापासून सुरू होईल. तर हे असंच चालणार या भागात एक पुढचे 2 दिवस, 4 आणि 5 तारीख. तर 6 तारखेला आपल्याला इथे पण थोडा खंड पाहायला मिळणार आहे. आणि हा चंद्रपूरचा जो खालचा भाग दिसतोय, इथे खूप जास्त पाऊस आहे. म्हणजे एक काही वेळा तर म्हणजे राजुरा हा शिरपूर भाग जो दिसतोय, मला असं वाटतं की इथे 100 mm च्या वरती पाऊस होऊन जाईल. इथले जे व्ह्यूअर असेल त्यांनी उद्या मला रात्री कमेंट करा की किती पाऊस झाला.
माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट तर नक्की करा. कमेंट तुमच्या मला पाहिजे की कुठे पाऊस नाही आला. त्या मी सगळ्या कमेंट 300-400 कमेंट असतात व्हिडिओला आपल्या. जवळपास व्हिडिओ आपले पाहतात 30-40 हजार लोक 24 तासात व्हिडिओ पाहतात. कमेंट पण तेवढ्या असतात, पण मी ते सगळ्या कमेंट वाचत असतो. कमेंटला रिप्लाय, काही कमेंटला रिप्लाय करतो जे खूप महत्वाचे असतात, बाकी मी कमेंट वाचतो आणि त्यानुसार ते भाग पण मी चेक करत असतो व्हिडिओ बनवायच्या आधी. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.